आता कन्व्हेन्स म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा आपण एखादी प्रॉपर्टी विकत घेतो तर त्या प्रॉपर्टी विकणाऱ्या व्यक्तींनी विकत घेणाऱ्या व्यक्तीला जे काही डॉक्युमेंट दिलेलं असतं की ज्याच्यामध्ये त्याचं की ह्या प्रॉपर्टीचा पूर्ण अधिकार मी तुला दिला असं नमूद केलेलं असतं त्या डॉक्युमेंटला कन्व्हेन्स डीड असं म्हटलं जातं. आता आपल्या आपण सोसायटीशी कन्सर्न बोलतो आहोत त्यामुळे जिथे रिडेव्हलपमेंट झालेली आहे तिथे कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की डेव्हलपर जो आहे किंवा जो ओनर आहे त्यांनी आपल्याला 4 महिने सोसायटी फॉर्म होऊन 4 महिने झाले की ताबडतोब त्यांनी आपल्याला कन्व्हेन्स द्यायला पाहिजे. कन्व्हेन्स म्हणजे काय की ही जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग आणि त्याच्या खालची जी जमीन आहे ती जमीन या दोघांचे तुम्ही मालक आहात असं सांगणारा डीड त्यांनी आपल्याला द्यायला पाहिजे. हा कायदा आहे. पण हा कायदा जरी असला तरी असं होतं का की आपल्याला लगेच सोसायटी झाल्यापासून 4 महिन्यामध्ये आपल्याला काय आपली कन्व्हेन्स मिळाली असं होत नाही. म्हणजे मुंबईत महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल 1 लाखाच्या वरती सोसायटी आहेत आणि दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की त्याच्यामध्ये 60 ते 70 हजार सोसायट्यांकडे अजूनपर्यंत कन्व्हेन्स नाही आहे. तर हा कन्व्हेन्स हा असा महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे जो तुम्हाला तुमच्या जागेची मालकी आहे हे साबित करण्याचा पुरावा देतो. आता प्रश्न असा पडतो की हे जर एवढं इम्पॉर्टंट आहे कायद्याने सांगितले तरीसुद्धा डेव्हलपर किंवा जे बिल्डर ओनर आहेत ते कन्व्हेन्स का नाही करत तर हे आपण समजून घेऊयात. न करण्याची अगदी बेसिक कारणं आहेत. फर्स्ट कारण की जोपर्यंत जमिनीची मालकी त्यांच्याबरोबर राहील तोपर्यंत जमिनीवरती जो काही FSI सरकार वेळोवेळी वाढवून देतो किंवा त्यातला जो अनयूज FSI असतो त्याच्यावर ते लोक क्लेम करू शकतात आणि हा क्लेम करण्याच्या दृष्टीने कन्व्हेन्स टाळण्याची एक भूमिका किंवा डिले करण्याचा एक भूमिका आहे. दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा कन्व्हेन्स दिल्यानंतर तुम्ही मालक झालात म्हणजे त्याचा त्या प्रोजेक्टमधला सगळा से संपला त्याच्याऐवजी जर त्याच्याकडे कन्व्हेन्स असेल तर तुम्हाला जर तिथे काही करायचं असेल तर वेळोवेळी तुम्हाला डेव्हलपरकडे जाऊन त्याची परवानगी मागणं मग तो आपली अडवणूक करणार आपल्याकडनं एक्स्ट्रा पैसे मागणार असं काही ना काहीतरी करण्यासाठी त्याला एक मार्ग मोकळा ठेवायचा असतो. आणि तिसरा हे कदाचित अतिशयोक्तीपूर्ण वाटेल पण हे सत्य आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जर ती इमारत पडली तर तुमचे राईट संपुष्टात येतील आणि ती जमीन आहे त्याच्यावरती ओरिजिनल मालक ज्याच्या नावावरती आहे ती जमीन तर तो त्याच्यावरती क्लेम सांगू शकतो आणि तुम्हाला मग ते एक मोठं कायद्याचं चक्र तुमच्या मागे लागू शकतं. तर ह्या 3 कारणांसाठी डेव्हलपर आपल्याला लवकरात लवकर कन्व्हेन्स करून देण्याचं टाळत असतो. आता जेव्हा कोणी असं एखादं निगेटिव्ह काम करतं आहे फोर्सनी तेव्हा आपण लक्षात घ्यायला पाहिजे ह्याचा अर्थ तो मिळवणं आपल्यासाठी किती गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. तर त्याची आपल्याला गरज अशासाठी आहे की उद्या आपल्या मालकीची वस्तू आहे कुठेही पुरावा आपल्याला द्यायचा झाला तर तो कागद आपल्याजवळ असणं अत्यंत जरुरी आहे. आता असं लक्षात आलं की सरकारचं आणि अशा असोसिएशन्स ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असोसिएशन काम करतात आणि तुमचे जे प्रॉब्लेम आहेत की ह्यांना कन्व्हेन्स नाही मिळत आहे वगैरे हे सगळे इश्यूज ते मांडतात गव्हर्नमेंटसमोर तर त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने असा एक कन्सेप्ट नवीन इंट्रोड्यूस केला डीम कन्व्हेन्स म्हणजे मानव अभिहस्तांतरण. तर ह्याचा अर्थ काय की जर कोणी तुम्हाला कन्व्हेन्स दिला नाही बिल्डरनी तर असं कायद्यामध्ये गृहीत धरण्याची तरतूद आहे की तो तुम्हाला कन्व्हेन्स मिळाला म्हणून जे मानव अभिहस्तांतरण डीम कन्व्हेन्स. आता मिळाला म्हणजे नुसतंच मिळाला असं होत नाही तर कायद्यात जरी तरतूद असली तरी त्याच्यासाठी आपल्याला काही बेसिक स्टेप्स घ्यायला लागतात थोडी पावलं आपल्यालाही उचलायला लागतात. आता ती पावलं काय आहेत हे आपण बघूया. सगळ्यात पहिली तर एक मनाची तयारी पाहिजे. आता आपण बघूया की सोसायटी जी आहे ती शक्यतो डीम कन्व्हेन्स एवढी तरतूद असून सुद्धा डीम कन्व्हेन्स घेण्यासाठी का नाही जात तर त्याची अगदी बेसिक कारण आहेत. एक कारण म्हणजे की ह्याच्यामध्ये बहुतेक वेळ आणि खर्च लागणार आहे तर कशाला आपण करा बघू जे होईल ते. दुसरा असू शकतो कदाचित निष्काळजीपणा की काही होत नाही मी आता प्लॉटमध्ये इथे सेटल आहे मला फ्लॅटमध्ये मला इथून कोण काढणार आहे हा एक असतो. तिसरा मुद्दा असू शकतो की कोण त्या डेव्हलपर आणि ओनर एवढ्या त्या मोठ्या माणसांशी कोण त्यांच्याकडे वेळ आपल्याकडे वेळ आणि पैशाची एवढी तरतूद नाही आहे ते काहीतरी करतील मॅनेज करतील त्यांच्याशी आपण कसं काय डिस्प्यूट करायचा कन्व्हेन्ससाठी जाऊन ते जे होईल ते बघितलं जाईल हा एक विषय असू शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही भीती असते डोक्यामध्ये की बऱ्याचदा असं होतं की डेव्हलप केलेल्या प्रॉपर्टीमध्ये त्याच्यामध्ये ऑक्युपेशन सर्टिफिकेट आलेलं नसतं आणि ते न आल्यामुळे आपल्याला अशी भीती वाटते की जर मी डीम कन्व्हेन्स करायला गेली मागणी करायला गेली तर मला कोणी ऑक्युपेशन सर्टिफिकेट मागितलं तर मी
मी ते प्रोड्यूस करू शकली नाही तर माझा आहे तो हक्क पण जाईल का काय, अशी भीती आपल्याला वाटत असते. तर अशा किंवा अशा बेसिक काय ज्या भीती आहेत त्याच्यामुळे शक्यतो सोसायटीची मानसिकता अजूनपर्यंत बनत नाही की आपण डीम कन्व्हेन्ससाठी जावं. आता मी तुम्हाला एक त्याचा जो प्रोसिजरचा भाग आहे तो अतिशय सोप्या भाषेत सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला कल्पना येईल की ते वाटतं तितकं कठीण आणि क्लिष्ट काम नाही आहे. थोड्या अंशी आहे, कुठचंही काम ऑफिशियल काम असेल ते थोडंफार प्रमाणात कठीण असतं, पण इतकं पण इम्पॉसिबल वर्क ते नाही आहे की जे आपण करू नये. तर जेव्हा डीम कन्व्हेन्स करायचं असं ठरतं तेव्हा आपल्याला काय करायला पाहिजे, तर सगळ्यात पहिली तर सोसायटीच्या जनरल बॉडीमध्ये एक रेझोल्युशन पास करायला लागेल आपल्याला की आपल्या सोसायटीनी डीम कन्व्हेन्स घेण्यासाठी जावं. हे रेझोल्युशन झाल्याबरोबर त्याच्याबरोबरीने जर तुम्हाला असं वाटत असेल की सोसायटीच्या माणसांकडे वेळ नाही आहे जाण्यासाठी मेंबर्सकडे किंवा कमिटी मेंबर्सकडे किंवा आपल्याला काही अजून मदत लागण्याची गरज आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही एखादा वकील नेमू शकता किंवा एखाद्या प्रोफेशनल माणसाची अपॉइंटमेंट करू शकता. तर तसं तुम्हाला एक रेझोल्युशन करायला लागेल. आता प्रश्न असा येतो की काय चार्जेस, त्याच्यासाठी किती फीज वगैरे द्यावी लागते. तर साधारण एक घरटी 10 ते 25 हजाराच्या मध्ये डिपेंडिंग ऑन द सोसायटी नंबर ऑफ मेंबर्स लोक चार्ज करतात त्याच्यासाठी पर फ्लॅट. आता आपण करोडोच्या प्रॉपर्टीबद्दल बोलतोय, करोडोची प्रॉपर्टी सिक्युअर करण्याबद्दल बोलतोय, त्यामुळे घरटी 25-1 हजार रुपये जरी गेले तरी त्याच्यात मला वाटत नाही एवढं काही वावगं ठरणार आहे. हे रेझोल्युशन झाल्यानंतर आपल्याला काही कागदपत्रांची तयारी करायला लागते. ते कागदपत्रामधला सगळ्यात महत्त्वाचा कागदपत्र म्हणजे फॉर्म नंबर 7. आता नाव आहे फॉर्म नंबर 7, आपल्याला वाटतं बापरे काय आहे कोणा स्टोक, इंटरनेटवर गेला तर मिळेल. अगदी सोपा फॉर्म आहे, त्याच्यामध्ये फक्त तुमच्या सोसायटीचं प्रॉपर नाव, तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते, तुमच्या बिल्डरचं नाव, तुमचा सर्वे नंबर काय आहे तो. तर अशा बेसिक त्याच्यामध्ये काही ज्या म्हणजे काही क्लिष्ट नाही, अगदी सिम्पल तुमचं जे विवरण आहे सोसायटीचं ते त्याच्यामध्ये तुम्हाला लिहून द्यायचं असतं. त्याच्याबरोबरीने 2000 रुपयाची कोर्ट फी द्यायला लागते आपल्याला. कोर्ट फीच्या बरोबर तुम्हाला कन्व्हेन्स आपलं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट जर झालं असेल तर त्याची कॉपी द्यायला लागते. त्याच्यात सँक्शन प्लॅन जो आहे बिल्डिंगचा त्या सँक्शन प्लॅनची फार गरज असते. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे तर प्लॅन नाही, आम्हाला तर डेव्हलपरने कधी दिलाच नाही, तर तो प्लॅन आपल्याला कॉर्पोरेशनमध्ये आपण अप्लाय केलं त्यांच्या कन्सर्न डिपार्टमेंटमध्ये तर आपल्याला सहजरित्या तो प्लॅन उपलब्ध होऊ शकतो. जर ते देत नसतील तर आपण RTI खालीसुद्धा तो प्लॅन मागू शकतो. आता समजा अशी परिस्थिती निर्माण झाली की RTIमध्ये असं कळलं की हा प्लॅन अवेलेबलच नाही आहे, BMC ऑफिसमधनं कुठेतरी हरवलं आहे, मग आपला काय प्रोजेक्ट, आपला जे डीम कन्व्हेन्सला जायचं स्वप्न काय थांबणार आहे का? नाही. कारण की जिथे अडचणी आहे तिथे मार्गसुद्धा आहेत. त्याच्यात सिम्पल मार्ग असा आहे, जर कॉर्पोरेशनने तुमचा प्लॅन हरवला असेल तर सिम्पल मार्ग असा आहे की तुम्ही एक नवीन आर्किटेक्ट जो पॅनल ॲडव्होकेट असतो त्याला तुम्ही आर्किटेक्ट असतो त्याला तुम्ही अपॉइंट करून त्याच्याकडनं तुम्ही आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे काय पोझिशन आहे बिल्डिंगची त्याचा एक रफ प्लॅन बनवून घ्यायचा आणि त्याला तुम्ही एक डीम प्लॅनसारखा म्हणून त्याचा वापर ह्या पर्टिक्युलर कारणासाठी करू शकता. ह्याच्यानंतर सोसायटीच्या मेंबर्सची जी लिस्ट आहे ती लिस्ट आणि त्यांचा फ्लॅटचा जो एरिया आहे तो ॲज पर द सँक्शन प्लॅन त्यांचा एरिया किती आहे तो. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे जे कॉर्पोर फ्लॅट सोसायटीच्या मेंबर्सचं जे ॲग्रीमेंट असतं ते अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्या ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरलेली असते तर ते त्याचा इंडेक्स 2 सकट त्या स्टॅम्प ड्युटीवाल्या ॲग्रीमेंटची कॉपी, हा सगळा एक आपला कागदांचा संबंध जेव्हा तयार होतो तेव्हा आपण रेडी आहोत टू टेक अ नेक्स्ट स्टेप. आता हे सगळं बेंच घेऊन करायचं काय, जायचं कुठे, तर आपल्या सरकारने त्याच्यासाठी कॉम्पिटंट अथॉरिटी बनवलेली आहे. म्हणजे मुंबईमध्ये डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार जे आहेत त्यांना पॉवर दिलेलं, त्यांना कॉम्पिटंट अथॉरिटी बनवलेली आहे. मग कायद्याचं काय हेतू आहे की तुम्हाला कुठेतरी 10 वेळा कोर्टात जायला नको, धावपळ करायला नको, त्याच्यासाठी तुम्हाला एक ऑफिससारख्या परिस्थितीमध्ये त्यांनी अथॉरिटी बनवली. पण नुसतं एक ऑफिसमधली अथॉरिटी आहे तर उद्या त्यांनी केलेल्या गोष्टीला कायद्याचं स्वरूप येणार आहे का, तर त्याची शक्यता थोडीशी म्हणजे असं डिफिकल्ट वाटते. म्हणून कायद्याने काय केलं की तो जो सक्षम ऑफिसर आहे, अधिकारी आहे, त्याला त्यांनी काही प्रमाणामध्ये सिव्हिल कोर्टाच्या पॉवर्स दिल्या, काही प्रमाणात क्रिमिनल कोर्टाच्या पॉवर्स दिल्या आणि त्याला पब्लिक सर्वंट असं डिक्लेअर केलं. तर ह्याचा हेतू असा होता की जर पब्लिक सर्वंट आहे त्याच्या कामात कोणी अडथळा आणू नये, म्हणजे डेव्हलपर म्हणा किंवा ओनर म्हणा किंवा कोणी त्याच्यामध्ये अडथळा आणू शकत नाही, कारण दॅट विल बी अ ग्रेव्ह ऑफेन्स. क्रिमिनलमध्ये जर तुम्ही त्याच्यामध्ये जर त्यांनी त्याच्या ऑर्डरचे कम्प्लायन्सेस नाही झाले तर त्याला तुमच्या जे डिफॉल्टर्स आहेत त्यांच्यावरती त्यांना ॲक्शन घेता येते. आणि सिव्हिल राईटमध्ये त्यांना जी काय ऑर्डर आणि डिक्री पास करायची आहे तुमच्या फेवरमध्ये त्याच्यासाठी त्यांना सिव्हिल कोर्टाचे राईट्स दिले गेले. आता एवढे सगळे राईट असलेला हा जो अधिकारी आहे त्याला आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंटच्या कुठच्या ऑफिसमध्ये दुर्दैवाने त्यांच्याकडे काम पण भरपूर असतं, जो काय प्रोसिजर आहे त्याचा वेळ पण खूप लागतो, त्यामुळे आपल्याला भीती वाटते की आता मी गेलो तर वर्षानुवर्ष कदाचित मला ह्याचा पाठपुरावा करायला लागेल. तर ती सुद्धा अडचण कायद्याने दूर केली आणि त्यांनी कायद्याच्या पुस्तकातच लिहून दिलं की हे सगळा जो प्रोसेस आहे ना तो 6 महिन्याच्या आत त्याच्यावरती ऑर्डर द्यायला पाहिजे कॉम्पिटंट अथॉरिटीने. हा तुमचा
असा हक्क आहे की ही ऑर्डर 6 महिन्याच्या आत यायला पाहिजे. आता 6 महिन्याच्या आत मी त्यांना टाईम लिमिट दिलं, म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण डीम कन्व्हिन्ससाठी गेलो तर आपल्याला शक्यतो एक साधारण बेसिक 6 महिन्याचा वेळ लागणार. हे आपण कागदपत्र दिल्यानंतर सक्षम अधिकारी आपल्या पहिली कागदांची बेसिक तपासणी करतो, त्याच्यानंतर जर काही त्रुटी असतील, काही डॉक्युमेंटला अजून हवे असतील तर त्याची आपल्याकडे मागणी करतो. त्याच्याच बरोबरीने तो डेव्हलपर आणि ओनर जो असतो लँडचा त्याला नोटीस पाठवतो आणि त्याला सांगतो की तुम्ही आमच्याकडे हिअरिंगला या, हे डीम कन्व्हिन्ससाठी आले आहेत तर तुम्हाला ह्या विषयात काही बोलायचं असेल तर तुम्ही तुमचं म्हणणं मांडायला या. आता येऊन डेव्हलपर काय सांगू शकणार आहे, तुम्हाला जर खरोखर त्यांनी राईट दिलेले असतील आणि तुमच्याकडे जर बाकीचे डॉक्युमेंट मी जे सांगितले त्याची पूर्तता असेल तर त्याच्याजवळ डिफेन्स फार थोडा असतो. तर त्या सगळ्याचं एकदा जे ते सगळे डॉक्युमेंट झाले, हिअरिंगची डेट मिळाली की हिअरिंग होतं. आता परत इथे हिअरिंग म्हटलं की आपल्याला भीती वाटते, बापरे आता हे कोर्टात जायचं, काहीतरी ते पिक्चरमध्ये दाखवतं तसं आपल्याला कठऱ्यामध्ये उभं करणार आणि प्रश्न उत्तरं करणार आणि अपोनंट लॉयर आपल्याला काहीतरी क्रॉस एक्झामिन करणार, मग मी नीट बोलू शकेन की नाही, एक एन्झायटी असते माणसाला. म्हणजे आज मला देखील एवढं 27 वर्ष कोर्टात प्रॅक्टिस करून आज मलाही सांगितलं की कुठच्या तरी मॅटरमध्ये जाऊन तू कठऱ्यात जाऊन एव्हिडन्स दे, तर मला पण एन्झायटी होते. त्यामुळे ज्याने कोर्टाची पायरी कधी चढली नाही त्यांना नक्कीच वाटणार. पण ही सुद्धा अडचण आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये नाही आहे, कारण इथे आपल्याला कसल्याही प्रकारचा ओरल एव्हिडन्स देण्याची गरज पडत नाही, कोणालाही विटनेस बॉक्समध्ये टाकलं जात नाही, कोणी तुम्हाला क्रॉस एक्झामिन करणार नाही. तुमचे जे डॉक्युमेंट्स तुमच्या हातात आहेत त्याच्या बेसिसवरती ह्याची ऑर्डर होते, त्याच्याबद्दल तुम्हाला जे म्हणायचं आहे त्याचं हिअरिंग दिलं जातं. तुम्हाला वर्बली म्हणायचं नसेल तर तुम्ही लेखी स्वरूपात सुद्धा तुमचं त्याच्यावरती काय म्हणणं ते मांडू शकतात. आणखीन एक अतिशय महत्त्वाची याच्यामध्ये तरतूद केलेली आहे की ही जी कॉम्पिटंट अथॉरिटी समजा उद्या सॅटिस्फाईड झाले की यांचे डॉक्युमेंट योग्य आहेत आणि यांना आम्ही डीम कन्व्हिन्स द्यावा, तर त्याच्यानंतर जी ऑर्डर पास होते त्या ऑर्डरला कोणीही चॅलेंज करू शकत नाही, अपीलचं प्रोव्हिजन नाही आहे. पण एक आपल्या कायद्यात अशी तरतूद आहे की जिथे कुठे अपीलचं प्रोव्हिजन नसेल तर त्याच्यामध्ये आपण रिट पिटिशन करून हायकोर्टमध्ये जाऊन चॅलेंज करू शकतो. म्हणजे आपल्या विरुद्ध जर गेली तरी आपण जाऊन चॅलेंज करू शकतो हायकोर्टमध्ये, किंवा बिल्डरच्या विरुद्ध गेली तर तो सुद्धा जाऊन चॅलेंज करू शकतो. पण आपली कोर्ट आहे ती अशा प्रकारच्या मॅटरमध्ये त्याची सेन्सिटिव्हिटी लक्षात घेऊन खूप सजग आहेत आणि ते त्याच्यामध्ये लवकरात लवकर त्याचा निकाल देतात. आता आपण अशी सिच्युएशन बघूया की कॉम्पिटंट अथॉरिटीने सांगितलं की हो तुम्ही डीम कन्व्हिन्सला पात्र आहात आणि हा डीम कन्व्हिन्स आम्ही डीम कन्व्हिन्सची ऑर्डर तुमच्या फेवरमध्ये करतो, म्हणजे आपण जवळपास ह्याच्यामध्ये 80% आपली बॅटल आपण जिंकलो. तर ह्याच्या पुढे अजून एक 2 छोट्या स्टेप्स आपल्याला घ्यायला लागतात. तर आतापर्यंत ही ऑर्डर आहे त्यामुळे तुम्ही ऑर्डर तर सगळीकडे तुमचं टायटल म्हणून दाखवू शकत नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला ॲक्च्युली एक ॲग्रीमेंट बनवायला लागतं. डीम कन्व्हिन्सचं जे ॲग्रीमेंट आहे, कन्व्हिन्स डीड, ते बनवून घ्यायला लागतं. ते कुठचेही ॲडव्होकेट बनवतात, नेटवरती पण अवेलेबल असतं. तर ते डीम कन्व्हिन्सचं जे डीड बनवतात त्याच्यामध्ये पार्टी असतात तुम्ही, सोसायटी आणि बिल्डर आणि ओनर, अशा तिन्ही पार्टीचा त्याच्यामध्ये नावांचा उल्लेख असतो. आणि त्याच्यामध्ये पुढे की ह्या सगळा मालकी हक्क तुमच्याकडे परमनंट आला वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. आता तुम्ही मला असा प्रश्न विचाराल की जर तो मुळातच द्यायला तयार नाही तर त्याला मी पार्टी बनवलं डेव्हलपरला आणि ओनरला तर ते येऊन सही करतील याची काय शाश्वती आहे, तर त्यांच्या सहीची आपल्याला गरज नाही. कारण की कायद्याने सक्षम अधिकारी जो बनवला आहे त्याला असे पॉवर दिले आहेत की तुम्ही ह्याच्यामध्ये बिल्डर आणि ओनरच्या वतीने सही करू शकतात आणि ती सही प्रत्येक गोष्टींसाठी ग्राह्य, अगदी 100% त्याला ऑथेंटिसिटी आहे. आता तुम्ही म्हणाल की मग त्या बिचारा कॉम्पिटंट अथॉरिटीला एवढी कामं असतात तो माझ्यावर कधी येणार रजिस्टर ऑफिसमध्ये, तिकडे मी नंबर जरी घेतला तरी नाही. तर कायद्याने ही पण तरतूद आहे की त्याला रजिस्टर ऑफिसमध्ये जायची सुद्धा गरज नाही, बिकॉज इज अ गॅझेटेड ऑफिसर, ते स्वतःच्या ऑफिसमध्ये स्वतःच्या टेबलवर बसून तुमच्या डीडवर सही करू शकतात आणि ते त्याच्याबरोबर एक लेटर देतात की मी गॅझेटेड ऑफिसर आहे त्यामुळे मला एक्झम्प्शन आहे रजिस्टर ऑफिसमध्ये येण्याबद्दल. आता ही सही घ्यायच्या आधी एक आपल्याला स्टेप आहे ती म्हणजे स्टॅम्प ड्युटीची. हा सगळ्यांच्या डोक्यात एक मोठा प्रश्न असतो, कारण की ह्या भीतीने सुद्धा बरेच लोक जात नाहीत की डीम कन्व्हिन्स करायला गेलो आपण तर आपल्याला मोठी स्टॅम्प ड्युटी लागेल, तर ती तर खरी डेव्हलपरची जबाबदारी होती भरण्याची, मग आम्ही का भरावं. तर अशा हेतूने सुद्धा बरेच लोक जात नसतात. तर असं लक्षात घ्या की जर तुमच्या मेंबर्सनी ॲग्रीमेंट केलेले असतील आधी आणि त्या ॲग्रीमेंटवर तुम्ही जी काय स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे ती संपूर्ण स्टॅम्प ड्युटी तुम्हाला ह्याच्यामध्ये मोजली जाते. आणि बहुतेक केसेसमध्ये 100% जर मेंबर्सनी स्टॅम्प ड्युटी भरली असेल तर तुम्हाला एक साधारण 100-200 रुपये सुद्धा स्टॅम्प ड्युटी येत नाही. हा स्टॅम्प ड्युटी लागते कशावरती, तर जिथे TDR वगैरे तुमचा काही उरलेला आहे तो तुम्ही लोड केला नाही आणि तुम्ही फ्युचरमध्ये त्याचा वापर करणार असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरण्याची गरज आहे. ती 15-20 लाख रुपयाच्या जवळपास येते, डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ अँड प्लॉट आणि जे काय आपल्याकडे TDRचे राईट्स आहेत त्याच्या डिपेंडिंग ते आपल्याला तेवढी भरायला येते. पण इथे आपण मुंबईतल्या जमिनीच्या तुकड्याबद्दल किंवा कुठच्याही जमिनीच्या तुकड्या
घराबद्दल महाराष्ट्राला जर बोलत असू तर त्याची आज किंमत करोडोच्या घरामध्ये आहे, तर तो राईट आपला सिक्युअर करण्यासाठी काही लाख आपल्याला जर खर्च करायला लागले तर तो अधिक म्हणजे तो मार्ग अधिक योग्य होईल. तर म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना असं सांगणं आहे की तुम्ही जर केलेला नसेल कोणी डीम कन्व्हेन्स आजपर्यंत तर तातडीने तुम्ही त्याच्यासाठी स्टेप्स घ्यायला सुरुवात करा. आता हा दुसरी स्टेप आपण पार केली म्हणजे 85% आधी आपलं झालेलं, आता पुढचे काही पर्सेंट आता अगदी 5% आपलं एक छोटंसं काम बाकी राहिलं आहे. तर ते 5% काम काय बाकी राहिलं आहे की आता तुमच्याकडे डीम कन्व्हेन्सची कॉपी आली, ऑर्डरची कॉपी आली, डीम कन्व्हेन्सची कॉपी आली, त्याच्यावर तुमची स्टॅम्प ड्युटी ऑलरेडी भरली गेली आहे वगैरे असं म्हणणारा जो तुमचा इंडेक्स 2 असतो तो तुम्हाला गव्हर्नमेंटने दिला. आता ह्याच्यापुढे हे सगळे डॉक्युमेंट घेऊन आपल्याला जायचं आहे तहसील ऑफिसमध्ये किंवा कलेक्टर ऑफिस जे काय रजिस्टर जे रेकॉर्ड ठेवतात प्रॉपर्टीचा त्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे आणि तिकडे जाऊन आपल्याला हे एक अर्ज साधा अर्ज करायचा आहे की असं असं मला अशा प्रकारे डीम कन्व्हेन्स आमचं झालं आहे आणि इंडेक्स 2 माझ्याकडे आहे. तर प्रॉपर्टी कार्ड जे आहे 712 एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये तुम्ही ह्या जमिनीची आणि इमारतीची मालकी सोसायटीकडे आलेली आहे असं तुम्ही आम्हाला नमूद करून आमचं प्रॉपर्टी कार्ड तुम्ही अपडेट करून द्या. तर हे साधा अर्ज आपल्याला करायचं आहे. तर हे अर्ज केल्यानंतर जेव्हा आपल्या हातामध्ये प्रॉपर्टी कार्डचं तर आपल्याला इंटरनेटवर सुद्धा मिळतो तो प्रॉपर्टी कार्डचा लेटेस्ट जो उतारा असतो तो ज्या क्षणी आपल्या हाती येईल त्या क्षणी आपण पूर्णपणे विदाऊट एनी डाऊट ऑर डिस्प्यूट त्या जमिनीची आणि बिल्डिंगचे मालक होतो. आणि एखाद्या गोष्टीची मालकी आपल्याकडे येणं म्हणजे त्याच्या संदर्भातली सगळे निर्णय घेण्याची पॉवर आपल्याकडे येते. तर ही पॉवर मिळवण्यासाठी तुम्ही ह्या डीम कन्व्हेन्सचा जो काय प्रोसिजर दिलेला आहे त्याचा जरूर फायदा करून घ्या, कारण की ह्याचे पुढे खूप रेपरकेशन आहे ते आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला लक्षात येईल की ह्या डीम कन्व्हेन्स असण्याचं किती महत्त्व आहे ते. आता जस्ट टू रिकॅप म्हणजे जर कोणाला काही शंका असेल तर मी पटकन क्विकली रिकॅप करते डीम कन्व्हेन्सबद्दल. पहिलं रेझोल्युशन करायचं, काही जे ठराविक कागद आहे त्यांची पूर्तता करायची, जे बेसिक कागद आहे जे आपल्या सगळ्यांकडे असतात, 2000 रुपये कोर्ट फी भरून आपल्याला कॉम्पिटंट अथॉरिटीकडे जाऊन अर्ज करायचा आहे, त्यांच्याकडे ऑर्डर घ्यायची आहे जी 6 महिन्याच्या आत होते, त्याच्यानंतर रजिस्ट्ररकडे आपला डॉक्युमेंट डीड बनवून आपण रजिस्ट्रेशनसाठी द्यायचं आणि ते केल्यानंतर ते सगळं डॉक्युमेंट घेऊन आपण प्रॉपर्टी कार्डवरती 7/12 आपण मालक असल्याचा सोसायटीच्या नावाचा दाखला घेऊन हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडे व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत, कारण हे आपल्याला बरेच वर्षानुवर्ष तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांना सुद्धा त्या डॉक्युमेंट्सची गरज पडणार आहे. तर हे आपलं झालं डीम कन्व्हेन्सबद्दल.